नाशिक मध्ये गॅस गिझर मधून वायू गळती झाल्यामुळे आंघोळी दरम्यान एका महिलाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझर मधून वायूची गळती झाल्यामुळे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत महिला मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी बाथरूममधील गॅस गिझरमधून गळती झाली त्यामुळे गुदमरून रश्मी गायधनी यांनी जागीच प्राण गमावले. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी गायधनी यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली. हा दिनांक 5/2/2022 रोजी दर्शन कॉलनी येथे राहणाऱ्या रश्मी मुंडे म्हणून वय 48 वर्ष ह्या संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान बाथरूममध्ये आंघोळीला गेल्या होत्या. त्या बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या आहेत आणि त्यांना उपचारार्थ सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केलेले आहे. म्हणजे बाथरूममध्ये ते बेशुद्ध अवस्थेत मिळालेले आहेत इथपर्यंत आणि आता त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे. प्राथमिक माहिती गॅस गळती नसावी पण प्राथमिक माहिती अशी आहे की त्या बेशुद्ध अवस्थेत मिळालेले आहेत. त्या तर PM निष्पन्न होईल की कशामुळे त्यांचा मृत्यू झाला. पायलट असल्याची माहिती आहे.